निर्माते डॉक्टर आशिष अगरवाल यांच्याकडे. मला सांगा बाई दर ही गोष्ट काय आहे? आय एम डॉक्टर आशिष अगरवाल, आय एम मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट. अँड आता या प्रिव्हियस सेशन झाला होता परिसंवाद, त्याच्यामध्ये कॅन्सरबद्दल बरंच काय सांगितलं गेलं आहे. आणि मला वाटतं की अर्ली डिटेक्शन इज द क्युअर फॉर द डिसीज. अँड बियॉन्ड ऑन्कोलॉजी पण बरेच काही करता येतं. आणि माझी जी मूवी आहे बाई गर्ल, ही मूवी एक एंटरटेनमेंट मसाला मूवी. अँड याच्यातून काही हलक्या फुलक्या याच्यातून काही विनोद निर्मिती करते आणि सोबत काही मेसेज पण देतं की प्रत्येक बाईच्या मनात काहीतरी इच्छा असते. ती लहान इच्छा असते, फार कमी इच्छा असते की चांगलं नाही मला युरोप टूर करा किंवा ताजमहल घेऊन द्या. काही नाही, एक स्मॉल स्मॉल इच्छा असतात की मला गजा घेऊन द्या, न सांगता काहीतरी सरप्राईज द्या. आणि त्याच्या अवतीभोवती ही स्टोरी आहे की नवऱ्यांनी बाईच्या मनाचा ठावा घ्यायला पाहिजे. आणि त्यासोबत त्यांनी तसं काम केलं तर बाईला पण चांगलं वाटतं. असं जसं आता पूर्वी सांगितलं गेलं की स्त्रियांना पण स्वतःकडे बघायला पाहिजे, स्वतःचे कॉन्सकडे बघायला पाहिजे. आणि याच्या अवतीभोवती ती एक मूवी आणि मनोरंजन मध्ये त्यांनी मूव केलेली आहे. सुकन्याताईंचा बाई पण भारी देवा हा चित्रपट नुकताच गाजला आणि आता बाई या चित्रपटात दिसत आहेत. मला सांगा बाई ग मधील जी सुकन्या कुलकर्णी मुनी आहे ती आणि बाई पण काय फरक असणार आहे? खूप फरक आहे, खूपच फरक आहे. म्हणजे पेहरावातही फरक आहे, लहेजामध्ये फरक आहे, भाषेमध्ये फरक आहे. कारण दिग्दर्शकच पूर्ण वेगळं आहे आणि आमची टीम पूर्ण वेगळी आहे, त्यामुळे संपूर्णरित्या वेगळी आहे. तिकडची साधना आणि आता इकडचं अजून काही सांगणार नाही कारण सरांनी खूप काही सांगितलं आमच्याबद्दल, तर त्यामुळे खूपच वेगळी आहे. आणि खूप धमाल आम्ही केली आहे आणि मला वाटतं प्रेक्षकही तितकीच धमाल घेतील आमच्या सिनेमाची. कारण करताना आम्हाला खूप आनंद झाला आहे. खूप म्हणजे केवळ लंडनमध्ये शूटिंग आहे म्हणून नव्हे, तर इथे असं तरी सुद्धा आम्ही तितकीच मजा केली असती. आणखीन खूपच आम्ही धमाल केली आणि आम्हाला निर्माते, कारण नुसतंच एखादा चांगला सिनेमा किंवा चांगली स्क्रिप्ट येऊन चालत नाही, तर त्याला संपूर्ण टीम चांगली असावी लागते. म्हणजे अगदी निर्मात्यापासून दिग्दर्शकांपर्यंत सगळेच जण चांगले असावे लागतात. त्यामुळे आमच्या निर्मात्यांनी कधी हात आखडता घेतला नाही आणि दिग्दर्शकांनी सुद्धा आपली कल्पनाशक्ती आखडती घेतली असं मी म्हणेन. किंवा आम्हाला सुद्धा पूर्णतः फ्रीडम दिला गेला तिकडे काम करताना, की आमच्या मनात असं होतं की आमची प्रत्येकाचं कॅरेक्टर वेगळं दिसायला हवं, प्रत्येकाची भूमिका, प्रत्येक स्त्री वेगळी दिसायला हवी ज्याप्रमाणे त्यांच्या मनात आहे. मग आम्ही सुद्धा त्यांना काही सांगितलं की ही भूमिका मला अशी करावीशी वाटते, तर त्यांनी तो फ्रीडम आम्हाला दिला आणि आम्ही त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला आहे. यश अपयशी प्रेक्षकांच्या हातात आहे, तर त्यामुळे पण निश्चित आवडेल याची मला खात्री आहे. आणि ह्याच्यामध्ये बहुतांशी आमच्या ह्याच्यामध्ये कलाकारांचा तर हातभार नेहमी असतोच, म्हणजे तो असायलाच हवा, पण दिग्दर्शकांचं जास्त आहे असं मला वाटतं. कारण काय काय परिस्थितीतून आम्ही शूटिंग केलं आहे तिकडे हे आम्हाला आणि त्यांनाच माहिती आहे. सुकन्याताईंच्या हातचं खायला मिळालंय की नाही? आम्ही तिकडे लंडनमध्ये एका बंगल्यामध्ये शूट करत होतो आणि थोडंसं पावसाचं वातावरण झालं होतं, तर कोणी ते म्हणजे काय या वातावरणात भजी पाहिजे, तर लंडनमध्ये भजी कुठून आणणार? पण ताईंनी लंडनमध्ये भजी आम्हाला सगळ्या युटला खायला घातली. आदित्य मला सांग की तुझ्या मुलाच्या जन्मानंतर तू आता पहिल्यांदा चित्रपटात येते, मग ते मुलाला सोडून ते चित्रीकरण करणं तुझ्यासाठी किती कठीण होतं? मी तुला सांगू का, बाई ग ही स्वतःच्या इमोशनल जर्नीला चॅलेंज देणारी एक कथा आहे आणि एक स्त्री म्हणून ना मलाही आत्मज्ञ वाटत होतं मला करायचं आहे, पण मी करू शकेन की नाही याची खात्री नव्हती. मला असं वाटतं बाई गनी मला तो कॉन्फिडन्स दिला की मी करू शकेन आणि त्या कॉन्फिडन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा हात सुकन्याताई म्हणा किंवा आम्ही सगळ्याजणी, नेहा आम्ही सगळ्याजणी किंवा आपल्या स्वप्नील पण प्रार्थना आणि सगळ्यात मोठा कॉन्फिडन्स आमच्या सरांचा आहे. तर मी म्हटलं सर एवढे दिवस बाहेर जायचंय, तुम्ही या हो, तुम्ही आपण करूया, छान करूया, आपण छान करूया आणि एका कलाकाराला आपण छान काहीतरी करणार आहोत त्याचा कॉन्फिडन्स मिळाला ना की तो बाकी सगळ्या गोष्टी थोड्याफार प्रमाणात बाजूला ठेवतो. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा नवरा, तो म्हणाला तू बिंदास जामी आहे. आणि प्रत्येक स्त्रीच्या मागे तुम्ही म्हणाला दत्ता त्याप्रमाणे फॅमिलीने उभं राहणं खूप गरजेचं असतं, सो ही गेव मी दॅट कॉन्फिडन्स आणि आय कुड डू इट. हो ग, आपण त्यांना विसरू, आपण त्याला गृहित धरतो ना, मुलांना की मुलं समजून घेतील, पण खरंच सगळ्यात
चांगलं समाधान त्यांनी घेतलं. मला नेहमी असंच वाटतं की आपण कॉम्प्रोमाइज करत नाही, मुलं कॉम्प्रोमाइज करत असतात. कारण आपल्याला एखादी गोष्ट आवडते किंवा आपल्याला आपण जे करतो ते आवडतं काम म्हणून आपण ते करत असतो, पण मुलांना माहिती नसतं की आपली आई नक्की काय करते काम. तर त्यामुळे मी माझ्या मुलीला प्रत्येक वेळेला माझ्याबरोबर प्रत्येक पार्टीला किंवा अशा कार्यक्रमाला घेऊन जायचे की तिला कळलं पाहिजे आपली आई टाइमपास करत नाही आपल्या साठी, तर ती हे करते टाईमपास करते. आहे मी तिला सांगून द्यायचे की आज मैत्रिणींबरोबर मी हॉटेलमध्ये जेवायला जाते, तिथे तुला नेणार नाही आहे, कारण तुझ्या मैत्रिणींबरोबर तू जातेस, मी नसते. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण मुलांशी बोललं पाहिजे आणि मुलं जास्तीत जास्त कॉम्प्रोमाइज करतात, कारण त्यांना जेव्हा गरज असते आपली तेव्हा आपण त्यांच्याजवळ नसतो, आपण काम करत असतो, पण तरीसुद्धा ती रडत नाही आणि ती सांगतात की तू तिकडे मी जे छान आहे मी मजेत आहे, पण त्याला रात्री झोपताना आईची आठवण येत असते, पण तरीसुद्धा ते बोलत नाही, ते कॉम्प्रोमाइज करतात जास्त असं मला वाटतं. कारण अरिणच्या मी मोबाईल व्हिडिओ कॉलवर बोलायला जातो, खूप छान सुविधा झाल्यात, पण तेव्हासुद्धा तो तिला हसून चालेल, मी मजा करतोय, मी मस्त राहतोय, मी छान खातोय पितोय, मस्त असायचा. पण नंतर कळायचं तिलाही की तो पटकन निघून जायचा की नको मग आता तू जास्त वेळ नको माझ्यावर राहून नाही तर मग रडायला येईल. तर मुलं जास्त कॉम्प्रोमाइज करतात आपल्यावर, तीच आपल्याला जास्त कॉन्फिडन्स देतात असं मला वाटतं. पण जाऊया कॅप्टन ऑफ द शिप पांडुरंग सरांकडे. पांडुरंग सर, मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा की ह्या टीमसोबत आपली अजूनही टीम आहे, म्हणजे स्वप्निल आहे, प्रार्थना आहे, तर सगळ्यांची तुम्ही निवड कशा प्रक्रिया केली? ज्या वेळेला गोष्ट तयार झाली, स्क्रिप्ट तयार झाली, त्यावेळेला की एक तरी याच्यामध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की याच्यामध्ये सहा बायका आहेत आणि एक हिरो, आणि सहा बायकांना कास्ट करायचं, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या दिग्गज एवढे ताई असतील, आदिती असतील, मॅम असतील किंवा नेहा असेल, नम्रता दीप्ती देवी आहे आणि प्रार्थना. तर खरं सांगायचं तर मला प्रार्थनाने खूप मोठा याच्यामध्ये सपोर्ट केला, म्हणजे कास्टिंगच्या बाबतीत. म्हणजे ज्यावेळेला प्रार्थनाकडे गेलो की मी याच्या आधी मी यांच्यावर कधीच काम केले नाही, किंवा या सगळ्या असतील, हा आमचा सगळ्यांचा एकत्रित पहिला सिनेमा आहे. मी प्रार्थनाकडे गेलो आणि प्रार्थनेने मला थोडंसं कॉन्फिडन्स दिलं की सर तुम्ही स्वप्नीलला भेटा, स्वप्नील हा सिनेमा नक्की करेल. आणि मला प्रार्थनेने कॉन्फिडन्स दिला तर मी स्वप्नीलकडे गेलो आणि मग त्यांनी स्वप्नील सरांनी स्क्रिप्ट वाचली, मग ते तयार झाले. आणि मग माझ्या डोक्यात होती की आता ताईंना कसं भेटायचं, ताईंना कसं अप्रोच करायचं, कारण ताईंचं एवढं मोठं नाव आहे, ताई इतके वर्ष इंडस्ट्रीत काम करतात. आणि मी ताईंना फोन केला, ताई म्हटलं की असा एक सिनेमा करतो तुम्हाला भेटायचं आहे, आणि ताईंनी मला त्यांचं शूट चालू होतं तिकडे भेटायला बोलवलं, मग आमचं डिस्कशन झालं आणि मग ताईंचं कास्टिंग झालं. मग तसंच आदित्य मॅम आमचं, कारण आम्ही एकत्र याच्या आधी कधी भेटलं नव्हतं कधी आपण, त्यामुळे ते एक मला थोडंसं टेन्शन होतं की आपण कसं अप्रोच व्हायचं, किंवा तुम्हाला नक्की स्क्रिप्ट आवडेल की नाही, किंवा आपण एकत्र कशी टीम जमवायची. आणि टीम जमल्यानंतर मग नवीन एक प्रश्न तयार झाला की एवढ्या सगळ्या बायका, एवढ्या सगळ्या बायकांना आता कसं हँडल करायचं, कारण प्रत्येकाचा स्वभाव आणि प्रत्येकाचं कॅरेक्टर सिनेमात वेगळं आहे. मला सांगा सुकन्या मॅम, पांडुरंग सर आणि सगळ्यात महत्वाचं स्वप्नीला तुम्ही सगळ्यांनी मग किती सतावलाय? अजिबात नाही, मी सांगतो तुम्हाला हा सिनेमा बनण्यात आहे ना सगळ्यात मोठा हात या स्टारकास्टचा आहे, म्हणजे स्वप्नील सर, प्रार्थना असतील किंवा ताई असतील, आदित्य असतील, हे जे सिनेमे होते ना यांनी खूप सगळ्या लोकांना समजावून सांगितलं, समजावून घेतलं, इव्हन त्यांनी मला पण खूप सांभाळून घेतलं आणि अख्ख्या आमच्या टीमला सांभाळून घेऊन हा सिनेमा त्यांनी पूर्ण केलेला आहे. याच्यात सगळ्यात श्रेय जातं या सगळ्या आपल्या स्टारकास्टला आणि या सगळ्या बायकांना. नम्रता मला सांग, लंडनच्या रस्त्यावरती लोक तुला वाकून पाहत होते आणि तुला कॉम्प्लिमेंट देत होते, त्याचं कारण काय मला जाणून घ्यायचं आहे. हे तुझ्यापर्यंत ही न्यूज आली आहे त्यातच खरंच गंमत आहे. खरंच कॉम्प्लिमेंट करत होते आणि कारण जसं सर म्हणाले, सहा बायका, सहा वेगवेगळे लोक आणि सहा वेगवेगळे कॅरेक्टर्स, सो त्याच्यामध्ये माझं जे कॅरेक्टर होतं त्याचा गेटअप इतका युनिक आणि मला पण असं कॅरेक्टर करायचं होतंच. सो हे वेगळे पण त्या लंडनमध्ये, म्हणजे मराठी पण लंडनमध्ये इतकं युनिक वाटत होतं, त्यामुळे सगळेजण वाकून बघून मला खूप कॉम्प्लिमेंट करत होते. आणि ऑफकोर्स त्याचं श्रेय डिरेक्टर यांनाच जातं, कारण की हे कॅरेक्टर ज्यावेळेस माझ्याकडे आलं त्याच्यामध्ये ते फक्त लुकवाईज नाही पण त्याचं इंटरनल तिची थिंकिंग काय असेल, कशा पद्धतीने असेल, आणि त्या सगळ्यांचं एक मूळ स्थान म्हणजे बाई ग, मनात कधी कधी सुप्त इच्छा पण असतात पण त्या कधी पूर्ण होत नाही, पण कोणीतरी समोरून अचानक ती इच्छा पूर्ण केली आपसुकच,
तर त्याचा जो आनंद होतो आणि त्यातून जे काही मिळतं बाईला, ते मला असं वाटतं की ते त्याच्यामध्ये कितीही तुम्ही तिला वेगळ्या गोष्टी मोठमोठ्या आणून दिल्या तरीही ते पूर्ण नाही होऊ शकत, इतकं समाधान मिळतं. ह्या सिनेमामध्ये तीच आमची खरं तर टॅगलाईन आहे आणि हेच खूप छान बघायला मिळणार आहे. नेहा, तू आज जर आम्हाला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळाली आणि लोकांना ती आवडली देखील आहे, बाईगामध्ये काय तुझं वेगळे पण आम्हाला पाहायला मिळणार आहे? सगळ्यात आधी नमस्कार सगळ्यांना. बाईग हे सिनेमामध्ये मला असं होतं की मी अमरावतीची आहे आणि अमरावतीमध्ये विदर्भ लँग्वेज बोलली जातं, तर ते मला असं व्हायचं की मी कधी मला ते चान्स मिळेल की मी विदर्भ लँग्वेज यूज करायला मला मिळेल. आणि जेव्हा मी सरांना भेटले आणि सर बोलले की तू विदर्भीची आहे ना, तर तू तिथलीच भाषा वापर, तर ते खूप चांगली गंमत झाली की मला माझ्या म्हणजे जसं मला हवं होतं तसं मला प्रोजेक्ट मिळालं आणि ते माझे जे बकेट लिस्ट होते ते कंप्लीट होणार आहे. एखादा होऊन जाऊन एक तरी एक फक्त नाही सो यांच्या बरोबर तो डायलॉग आहे, तर मी माझ्या म्हणजे स्वप्नीला म्हणते ए त्या दोस्ताले सांग तिने इथून घेऊन जायले, हे म्हणलं का पाहिजे इथं, हे तर एका भुकेत ठेवून टाकी गेली मी. तो वेगळाच कॅरेक्टर आहे, लुक वेगळा आणि भाषा अशी, तर ते एक इच्छा माझी सरामुळे कम्प्लीट झाली. आणि मी नवीनच आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये, तर ताई बरोबर, अदिती बरोबर, नम्रता बरोबर, सर बरोबर, स्वप्नील बरोबर, सगळ्यांबरोबर मला खूप मजा आली आणि खूप शिकायला मिळालं, त्यामुळे मला खूप आवडतं. आणि मी प्रयत्न केला की लंडनमध्ये मी फक्त मराठीत बोलू, कारण मी मराठीत एवढी कम्फर्टेबल नाही आहे, पण ताईमुळे यांच्या सगळ्यामुळे मला ते जमलं. तर हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाईग या चित्रपटाचा लोगो सगळ्यात पहिल्यांदा नवराष्ट्र वुमन्स एचवर अवॉर्ड्समध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या लोगोसाठी एक सगळ्यात पहिल्यांदा टाळ्या झाल्या पाहिजे. या चित्रपटाचा लोगो पाहिला आता हा चित्रपट कधी भेटीस येणार आहे एकदा फक्त होऊन जाऊन दे. हा चित्रपट आपल्याला चित्रपटगृहामध्ये 14 जून रोजी बघायला मिळेल. बाईग या चित्रपटातील या टीमने येऊन आमच्या कार्यक्रमाला चार चांद लावले त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि 14 जूनला आम्ही चित्रपटाची अचूकपणे वाट पाहतो. थँक्स अ लॉट. मुलांना नातवंडांना शाळेत सोडून झाल्यानंतर सिनेमा बघायला या, कारण 14 जूनला शाळा सुरू होतात, त्यामुळे हिला पण वेळ मिळेल सिनेमाला यायला. थोडस लंडन मध्ये सुट्टी कशी घालवली ते होऊ दे, आपण गप्पा मारूया का त्याच्यावर. लंडन मध्ये सुट्टी होती का? सुट्टी नाही, आम्ही काम करायला गेलो होतो. आता हे आम्हाला सुट्टीमध्ये त्यांनी इतक्या ठिकाणी फिरवलंय की आम्हाला एक्स्ट्रा फिरायची गरजच पडली नाही खरं तर. पण आम्ही म्हटलं तसं आम्ही खूप मजा केली, म्हणजे काही जणांचं कधी कधी माझं शूट नसायचं, पण मी आणि नम्रता यांच्याबरोबर बस जायचो, तिकडे मजा करायचो, टाइमपास करायचो, तिथे फिरायचो आणि मग पुन्हा कुठेतरी फिरायला जायचो, त्यामुळे काम करता करता फिरणं पण खूप झालं आमचं. आम्ही एक लोकेशन ठरवायचं मी आणि ताई, कारण आमचे सीन बरेच सोबत असायचे, एक लोकेशन ठरवायचं आणि असं त्यांच्याकडून कळायचं अगं पण उद्या आपण तिथे शूट करतोय, तसं करत जायचं. सो तसं त्या ताई म्हणाल्या की आमचं शूटिंग लोकेशनच इतक्या पॉप्युलर ठिकाणी होते लंडनमध्ये की आम्हाला वेगळं काही फिरायची किंवा वेगळी मजा करण्याची काहीच गरज नाही पडली. आणि टीम सोबत असताना आमचं शूटिंग कम मजा असं एकत्रितच व्हायचं. काय बसायचे, एखाद दिवस आम्ही सगळ्यांनी एकत्र मज्जा केली, पण देन आय हॅव अ फॅमिली देअर, सो मी आज ह्यांच्याकडे त्यांच्याकडे असं सुट्टी असली की जायचे. लंडनमध्ये मराठी फॅमिलीज पण भरपूर आहेत, मग त्यांना भेटून किती आनंद झाला तुम्हाला, आणि त्यांना सुकन्या ताई आधी ती सगळ्यांना एकत्र खायला मिळतं, त्यांची रिएक्शन काय असायची? अगं तुला मी खरं सांगू, एक फॅमिली होती राम ना, रामची फॅमिली, नवरा बायको आणि मुलगा, त्यांना शूटिंगमध्ये काम करायचं होतं आणि इतकी सुंदर माणसं होती ना, आणि त्यांनी छान काम केलं नवरा बायकोनी, आणि इतकं प्रेमाने आम्हाला कुठे कुठे
संपलं माझं शूटिंग, पॅकअप झालं की आम्हाला कुठे कुठे घेऊन गेले ते. सो खूप प्रेमळ माणसं त्या अर्थात. भारताबाहेर आपण जेव्हा लंडनच असं नाही पण कुठेही ना, तुम्ही भारतातली लोक गेली ना की त्यांना आपली माणसं आल्यासारखं वाटतं आणि ते प्रेमाने करतात अगं. सो आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्स अ लॉट. आणि बाई गर्ल चित्रपटाचा मी सगळे आतुरतेने वाट पाहतोय. तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. मला या निमित्ताने आमची जी स्टायलिस्ट आहे साक्षी, तिचंही कौतुक करावं असं वाटतं, कारण तिने प्रत्येकीची भूमिका ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे तिने वेगळे कॉस्ट्युम हे प्रकर्षाने जाणवतील असं दिलेले. आणि इकडनं सगळं तयारी करून तिकडे जाणं आणि एवढं सगळं लवाजमा घेऊन जायचं आणि ऐकताना तिकडे काही प्रॉब्लेम आला तर काहीही करू शकत नव्हता तुम्ही, तर ती सगळी तयारी तिने इकडनं केली. तर त्यातून सुद्धा जर काही प्रॉब्लेम आला तर तिला माहीत होते की लगेच कुठे काय करायचं आणि कुठे जायचं. कारण परदेशात जाऊन असं जेव्हा आपण शूटिंग करतो तेव्हा सगळ्यांचीच तारेवरची कसं कसं आहे परीक्षा असते असं मला वाटतं. कलाकारांना एवढं टेन्शन नसतं पण बाकीच्यांना खूप टेन्शन असतं की लोकेशन मिळवणं, तिकडचे नियम हे फार वेगळे असतात. त्या नियमात आपण बसवून शूटिंग करणं, त्या वेळेत आपल्याला काम करणं आणि जी वेळ आपल्याला दिली किंवा जेवढा व्हिजा आहे तेवढा याच्यामध्ये काम संपवून त्या कलाकाराला परत आपल्या मायदेशी पाठवणं हे खूप. पण तिथे सगळेजण घरापासून दूर असतात त्यामुळे मानसिक संतुलन चांगलं ठेवणं कलाकारांचं आणि पूर्ण टीमचं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये निर्माता, कॅमेरामन, दिग्दर्शक आणि कॉस्ट्युम डिझाईन ह्यांचं सगळ्यात मोठा वाटा असतो असं मला वाटतं की ह्या सगळ्यांना कंट्रोलमध्ये ठेवणं. कारण तिथे एखादा म्हणा नाही आज मला नाहीच करायचं शूटिंग तर करणार काय तुम्ही, तर त्यामुळे हे सगळं ह्याचं समतोल साधणं हे खूप महत्त्वाचं असं जेव्हा आपण परदेशात आपण शूटिंग करायला जातो तेव्हा असं मला वाटतं. नितीन वैद्य आपला लाईन प्रोड्युसर होता, नितीन वैद्यांनी खूप छान म्हणजे आपण आम्ही जेव्हा जायचं होतं त्याला खरं तर खूप चर्चा ऐकलं होत्या की तिकडे गेल्यावरती कलाकारांचे हाल होतात, मग कुठेतरी एकत्र ठेवतात, मग खाण्यापिण्याचे हाल होतात. पण आम्हाला इथे असं कधीच वाटलं नाही की आमचे काही हाल होत आहेत किंवा आम्हाला एखादी गोष्ट मिळाली नाही. आम्ही म्हणू ती प्रत्येक गोष्ट आम्हाला तिकडे मिळत गेली आणि त्याने सुद्धा आम्ही सगळे खूप आनंदात होतो. त्यामुळे किती दिवस शूटिंग करा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. की सगळ्यांना छान राहायची सोय केली होती सगळी आणि कलाकार म्हणून आमच्यामध्ये ना कुठेही ते किलबिश नव्हतं आणि ते आलंच नाही म्हणजे कुठेही ती चुकीची कॉम्पिटिशन किंवा हेवे नावे नसल्यामुळे ना सुदैवाने इतक्या बायका असून सुद्धा खूप आनंदाने शूटिंग पार पडलं. आणि सुकन्या ते म्हणाले त्याप्रमाणेच की सगळ्या टेक्निकल स्टाफने ते इतकं ॲटमॉस्फिअर क्लीन आणि क्लिअर आणि पॉझिटिव्ह ठेवलं होतं ना, दॅट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. तर ह्या चित्रपटाच्या लुकची चर्चा झाली आहे. आता हे लुक कधी पाहायला मिळणार, चित्रपट कधी पाहायला मिळणार, आम्ही सगळे वाट बघतोय. पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप सारे धन्यवाद.